की रेडिओ सहजच ऐकत राहूया. चला काही चांगलं ऐकूया. प्रेम लाभे प्रेमळांना त्यागही त्याची कसोटी. नमस्कार, 90.4 ग्रीन एफएम वर मी आहे प्रतिमा. चला काही चांगलं ऐकूया. शिवाजी महाराज गुप्तपणे पन्हाळगडाकडून विशाळगडाकडे चालले होते. त्यांचा पाठलाग होऊ लागला. महाराजांना त्याची कल्पना होती. त्यांनी सगळी योजना आधीच आखून ठेवली होती. शिवानावी शिवाजीराजे बनून एका रिकाम्या पालखीत बसला. त्याच्या पुढे मागे शिपाई चालू लागले. महाराजांची पालखी वेगाने पुढे गेली. शिवानाव्याची पालखी सिद्धी जोहरच्या माणसांना फसवण्यासाठी हळूहळू चालली होती. एका भुयाने विचारले, शिवादादा तुम्ही आज फार खुशीत असाल, आऊट घटकेचे तुम्ही आज महाराज आहात. शिवा म्हणाला, केवढी आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे ही माझ्या आयुष्यातली. अर्थात मला कल्पना आहे की थोड्याच वेळात सिद्धी जोहर त्याची फसवणूक झाली आहे हे कळल्यानंतर माझ्या देहाचे तुकडे तुकडे करून टाकेल. त्यावर दुसऱ्या भुयाने विचारले, तरी तुम्ही हे काम का बरे स्वीकारलेत. शिवानावी म्हणाला, का म्हणजे माझे माझ्या महाराजांच्यावर स्वराज्यावर धर्मावर प्रेम आहे म्हणूनच. प्रेमाचा का कधी मोबदला असतो. भुयांनी पालखी खाली ठेवली. शिवाच्या ते पाया पडले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शिवा म्हणाला, चला उचला पालखी, लवकर जाऊयात, महाराजांना उशीर केलेला आवडत नाही. मित्रांनो, गोष्ट तर इथंच संपली, पण प्रेमाची व्याख्या शिकवून गेली. खरे प्रेम निरपेक्ष असते, माणसाला ते निर्भय बनवते. ज्याच्या अंतकरणात प्रेम असते त्याच्या अंगात अलौकिक शक्तीचा संचार होतो. त्याच्यामुळे त्यागाची बलिदानाची आणि समर्पणाची भावना उत्पन्न होते. पद प्रतिष्ठा पगार मान सन्मान या साऱ्या गोष्टींना प्रेमापुढे खरोखर नगण्य असतात. आणि त्यामुळे असं प्रेम तुमच्या पण आयुष्यात आहे का? तुम्ही सुद्धा या प्रेमाची व्याख्या जाणून घ्या आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन एफएम ऐकत आहात. पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह. तोपर्यंत नमस्कार. चला काही चांगलं ऐकूया.